नमस्कार मित्रों, स्वागत आहे आपलं ॲग्रो अँड कार्टेक चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत पुढील 3 दिवसातील हवामान अंदाज, म्हणजे 28 ऑगस्टपर्यंत। तरी सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असल्यामुळे आता सोयाबीन पिकास पावसाची आवश्यकता आहे। तरी महाराष्ट्रात पाऊस अजून सध्या तरी येईल म्हणून असे वाटत नाही। IMD अंदाजानुसार सध्या ओडिशाजवळ बंगालच्या उपसागरात कुठेही हवामान प्रणाली विकसित होत नसून त्यामुळे येत्या 3 ते 4 दिवसात महाराष्ट्रातील हवामान जवळपास कोरडे राहणार आहे। त्यामध्ये चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यामध्ये मध्यम पाऊस होऊ शकतो। तरी आपण सिंचनाची व्यवस्था करावी। धन्यवाद।